हाय गाइस, दिस इज फूडी सोल एंड वेलकम बैक टू अवर चैनल। आई एम श्वेता फ्रॉम अपलो कोल्हापूर। तर जसं मी तुम्हाला आपल्या चॅनलचं नेम चेंज करताना सांगितलेलं की मी तुम्हाला कोल्हापूरच्या बाहेरील पण खूप छान छान कंटेंट दाखवणार आहे, सो आज मी त्यासाठी आले आहे कोल्हापूरच्या थोडं बाहेर इस्लामपूरच्या अलीकडे। तर इथं हायवेलाच एक मस्त असा ढाबा आहे ज्याचं नाव आहे MK ढाबा। नाव ऐकलंही असेल, टेस्ट पण केली असेल, तर मी तर आले आहे त्यांचा स्पेशल अख्खा मसूर ट्राय करायला, कारण तो खूप फेमस आहे। सो आज मी ते टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की ते कसं आहे। तर MK ढाब्याचं लोकेशन आहे कामेरी गावाजवळ असलेलं विठ्ठलवाडी, म्हणजे आपला जो हायवे आहे त्याच रोडला आहे, त्यामुळं एवढं काय अवघड नाही आहे। तरी पण लोकेशनची लिंक दिली आहे, सो तुम्ही ती चेक करून इथे येऊ शकताय। सो चला आम्ही त्यांचे काही तीन प्रकार मसूरचे घेतलेत। त्यातला हा आहे तेज मसूर, हा आपला मीडियम मसूर आहे, आणि हा लसुनी मसूर आहे, आणि ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या रोट्या। सो चला पटकन खाऊ, टेस्ट बघूया कशी आहे। त्याचं नाव आहे ना तेज मसूर, एकदम स्पायसी आहे, झणझणीत लागायला लागलाय, आणि मसूर पण एकदम म्हणजे टेस्ट त्याची खूप छान आहे। जरा तिखट पण आला आणि थोडस ना असं क्रीमी लागला, जी एकदम झणझणीत आहे। ज्यांना तिखट आवडतो ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे। इथे त्यांनी आणि दोन प्रकार पण दिलेत, त्यातला जो लसुणी आहे तो प्रज्ञेश ट्राय करायला, सो तो त्याचा रिव्ह्यू देणार। तर मी त्यांचा लसुणी मसूर ट्राय करते, आणि मी खायला ऑलरेडी चालू केली ही सांगत असताना, कारण पर्सनल फेवरेट अख्खा मसूर माझा पर्सनल फेवरेट आहे, त्यामुळे मी ते ऑलरेडी चालू केली। तुम्हाला फक्त ते सांगतो, म्हणजे रोटी साईज म्हणजे दोघांचे पुरेल एवढी रोटी। विषय आत्तापर्यंत जेवढे अख्खा मसूर खाल्ले सगळ्यात क्वालिटी अख्खा मसूर इथं मिळाला आम्हाला। प्रॉपर लसूण असं म्हणजे जास्त स्ट्रॉंग नाही, जास्त माइल्ड पण नाही, जेवढा मसूर ह्याचा लसणाचा फ्लेवर पाहिजे आपल्याला तेवढाच बरोबर आहे, आणि चव ना दुखळा चव आपल्याला आवडला। त्यांचं दही
ह्या शहरांच्या मातीच्या मटक्यामध्ये मिळते आपल्याला. मटका नाही म्हणता येणार प्रॉपर, पण भांडा असं म्हणतं. हा, त्यामुळं गार गार एकदम मस्त पैकी दही असं घ्यायचं. आणि असं खाय आता मसूर आणि दही, त्यानंतर दही गार मिळालं विशेष नाही. एक नंबर आका मसूर आपल्याला पर्सनली खूप आवडला. त्यांची रोटीची साईज ना खूप मोठी आहे, आणि तुम्ही प्रिपरेशन मध्ये पण बघितलं असाल त्यांनी कसं बनवलंय. सो अशा कुरकुरीत रोटी सोबत ना हा असा क्रीमी असा मसूर एक नंबर लागते, आणि त्यासोबत दही असलं की मग विशेष वेगळा आहे. सो मला वाटते एम के ढाबा हे फेमस आहे त्यांच्या मसूरसाठीच, आणि त्यांच्याकडे फ्लेवर्स पण आहेत. त्यांच्याकडे जैन मसूर पण आहे, सो तुम्ही ते पण ट्राय करू शकताय. तर आता मी त्यांचा लसूण राईस ट्राय करणार आहे. बघूनच एकदम असा झणझणीत वाटा लागलाय. बघूया आता टेस्ट कशी आहे त्याची. लसूणचा खूप छान तडका दिलाय, त्यामुळं ना खूप छान फ्लेवर आला त्याचे, आणि राईस क्वालिटी पण बेस्ट आहे, आणि मसूर सोबत तर आणखी छान लागणार आहे. आणि मी मगाशी सांगायच राहिलं की त्यांची मसूर क्वांटिटी पण ना एकदम भारी आहे, म्हणजे तुम्ही रोटी सोबत ते राहू शकते. सो अशी त्यांची क्वांटिटी आहे. सो मला तरी खूप आवडलं, तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी जरा ट्राय करतो कारण इथे पण फ्लेवरचे भात खाल्ले काय झालं, जिराला ह्याला तोड नाही काही झालं तरी. आणि आपण त्यावर आता त्यांचा जो मिडियम हे मसूर जो आहे तो आपण घालून बघूया. जरा जवळपास पोराने संपवले सगळे भातावर घालायबरोबर ठेवले. जरासा आता आपण खाऊन बघूया. काय मगाशी म्हणलं असं तिथे पण तुम्ही फ्लेवरचे भात खावा, जिरा राईस आणि ह्याचं मसूरचं कॉम्बिनेशन तुम्हाला आवडणार 100%. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि ओव्हरऑल यांचं सगळं फूड चांगलं आहे, तुम्ही यातलं काही पण ऑर्डर केलं तर तुम्हाला नक्की आवडेल. आणि इथला यांनी जे इंटिरियर केलं आहे किंवा एक ॲम्बियन्स आहे ना तो पण खूप भारी आहे, म्हणजे असं वाडा टाईप बनवलं आहे. सो इथं अख्खा मसूर खाण्याची जी फील येते ना ती खूप भारी आहे. सो मला वाटतं नक्की एकदा तुम्ही इथे येऊन हे ट्राय करायलाच लागते. आणि इथं हा मेन म्हणजे ना बाहेर एवढं ऊन आहे पण इथं ना खूप गार गार असं वाटायला लागले, कारण हे बांधकामच असं चिराचं आहे त्यामुळं ना गार वाटते. सो एकदा नक्की या, तुम्हाला 100% आवडणार. तुम्ही एम के ढाब्याबद्दल काय सांगाल, म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद सुरुवात केली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये हायवेवर पूर्णपणे अवलंबून राहत होतो. ज्यावेळी वाहनं उभं राहतील त्याचवेळी गिराईक येणार त्याची अपेक्षा करून ढाबा चालू केला. लाईटचं प्रॉब्लेम होताच त्यावेळी, पण शेजाऱ्याकडून लाईट घेऊन एक दोन बलावर कुठं मेणबत्ती कुठं राखील तिथे वगैरे असे चालू करून केलं. चार बाजली दोन टेबल अशा प्रकारे ते चालू केलं. सुरुवातीला दर त्या काळामध्ये फारच कमी होते, कधी कधी चार आणि रोटी, 3 रुपये मसूर हा कालावधी होता. आणि त्या कालावधीनंतर हळूहळू वाढत गेल्यानंतर गिरायकाची वाढ बघण्यापर्यंत पाठेपर्यंत दाबा चालायचा, उजडेपर्यंत कधी कधी चालायचं, म्हणजे भटीवर करायचं कधी राखेलच्या स्टोवर असं चालू होतं. कालांतरानंतर पुन्हा गिराईक वाढेल तसं पुन्हा नंतर आम्ही मांसाहार चालू केलं. चिकन मटन दाल फ्राय हे ठेवत होतो ह्यात. नंतर आम्हाला त्याची चिकनची हीच वाटलं नाही बरोबर हत्या करणी कोंबड्याची, म्हणून आम्ही ती नाद सोडून दिला आणि मसूरकडे वळलो. मसूर हा आमच्या पक्षात चांगला बसल्यामुळं आम्हाला ही आवड जास्त झाली असं आहे, म्हणून ते आम्ही मसूर
चालू केला आणि ती लोकांची फार आवड झाली ती. कसं आहे मग म्हणजे तेव्हा तुमचं एक असं छोटं होतं, मग आता तुम्ही हे एवढं रिनोव्हेट केलंय, मग म्हणजे याचं डिझाईन खूप वेगळं. लोकांची फार ही होणार ना, बसण्याची दुरावस्था होणार, त्यामुळं आम्हाला ही करावं लागलं. म्हणजे मला आम्हाला वाटलं की एक जुनं काहीतरी राजवाडा टाईप करावं असं आम्हाला वाटलं, त्यामुळं आम्ही ह्या ह्याच्यातून ती सगळं ती उकणी वाडा टाईप केलं. मग आता तुमच्याकडं अख्खा मसूर मध्ये पण प्रकार आहेत ना? हा. मग त्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत? अख्खा मसूर, फिक्का मसूर, मीडियम मसूर, तेज मसूर, लसूण फ्राय मसूर, असे 4-5 प्रकार आम्ही देतो व्यवस्थित गिरायकांना. असं आहे. आणि मग टायमिंग काय आहे? सकाळी 11:30 ते 4, रात्री 7 ते 11:30. थँक्यू. तर हा होता आजचा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये मी ट्राय केलं एम के धाबा यांचे काही मसूर, त्यामधले मला तेज मसूर खूप आवडला आणि लसुणी मसूर पण खूप भारी होता आणि त्यांचे राईस पण बेस्ट होते. सो मला वाटते ओव्हरऑल मला तरी सगळं आवडलं. यांची सर्व्हिस पण खूप छान आहे आणि इथलं जे इंटिरियर आणि इथलं जे वातावरण आहे ना ते एक नंबर आहे. सो इथं येऊन खाण्याची मजाच काही वेगळी आहे. सो मला वाटते नक्की एकदा तुम्ही इकडे या आणि यांचं हे फूड टेस्ट करा, तुम्हाला ते नक्की आवडणार. तर हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केला नसाल भरपूर जणांनी केलं नाही आहे ते पण करा, कारण खूप छान छान कंटेंट बघायला मिळणार आहे. सो भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ, स्टे हेल्दी. बाय.